जळगाव जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटकपूर्व जामिनासाठी गुलाबराव पाटलांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती, मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ते पोलिसांना शरण गेलेत. अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी विकास भदाणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. विकास, अधिक काय माहिती आहे? भूषण, हा गुन्हा 2012 मधला आहे. त्या ठिकाणी 2008 ते 2012 या दरम्यान गुलाबराव पाटील जे आहेत शिवसेना उपनेतेचे अध्यक्ष पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळामध्ये, त्याचवेळेस काशीनाथ बेलदार म्हणून एक सदस्याचे निधन झालं असताना त्यांनी त्या मीटिंगमध्ये त्यांना हजर दाखवून त्या ठिकाणी नवीन कार्यकारिणी गठीत केलेली आहे आणि या संदर्भात पूर्ण माहिती त्या ठिकाणी लपवलेली आहे. याविषयी अर्जुन लटकन पाटील जे सभासद आहेत त्यांनी या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला, जामीन फेटाळला आहे आणि औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा जामीन त्यांचा फेटाळलेला आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांना शरण होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे आज दुपारी ते कोर्टात शरण आले. त्याच्यानंतर MIDC पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आज कोर्टामध्ये हजर केलेलं आहे. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी सोडण्यात आली आहे. भूषण, धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.